या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ढाब्यावर धाडसत्र सुरू। 4 मद्यपीसह हॉटेल गॅलक्सी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल। माननीय न्यायालयाने ठोठावला 33,000 दंड। सोलापूर शहरातील हॉटेल ढाब्यावर बसून दारू पिणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरू असून सोमवारी रात्रीच्या सुमारास शहरातील अक्कलकोट रोडवरील हॉटेल गॅलक्सी या ठिकाणी धाड टाकून ढाबा चालकासह त्या ठिकाणी दारू पिताना आढळून आलेल्या 4 मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे। सविस्तर वृत्त असे की दिनांक 12 डिसेंबर सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने अक्कलकोट रोडवरील गांधीनगर परिसरातील हॉटेल गॅलक्सी बिर्याणी हाऊसमध्ये धाड टाकून हॉटेल चालक दिनेश राजू चव्हाण वय वर्षे 27 राहणार गांधीनगर यांच्यासह मद्यपी ग्राहक प्रशांत वेन्नप्पा चिंताकिंदी दरेप्पा अशोक गिराम विठ्ठल कल्याणप्पा हडपद व भागेश गुरुशांत जोलद यांना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून ब्लेडर्स प्राईड विस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 3 बाटल्या व बडवायझर स्ट्रॉंग बेअरच्या 650 मिली क्षमतेच्या 2 बाटल्या व 10 प्लास्टिक ग्लास असा एकूण 1,180 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 68 अ ब व 84 नुसार गुन्हा दाखल करून गुन्ह्याचे तपास अधिकारी यांनी 13 डिसेंबर रोजी 1 दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र माननीय न्यायालयात दाखल केले असता श्रीमती नम्रता बिरादार न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय सोलापूर यांनी तात्काळ निकाल देत ढाबा चालकाला 25,000 रुपये मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 2,000 असा एकूण 33,000 दंड ठोठावला आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण विभागीय उपायुक्त अनिल चास्कर अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ पुष्पराज देशमुख सहायक दुय्यम निरीक्षक सिद्धाराम बिराजदार जवान प्रियंका कुटे शोएब बेगमपुरे चेतन होनगुंटी व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडले। आवाहन ग्रामपंचायत निवडणूक नाताळ सण व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून ढाबा हॉटेलच्या तपासण्या करण्यात येत असून ढाब्यावर दारू विक्री करणे तसेच त्या ठिकाणी बसून दारू पिणे हे कायद्याने गुन्हा आहे। कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील। ज्या हॉटेल्सना न्यू इयर पार्ट्यांचे आयोजन करावयाचे आहे त्यांनी त्या ठिकाणी मद्यांचे वितरण करण्यासाठी या विभागाकडून रीतसर वन डे क्लब लायसन्स घ्यावे अन्यथा अशा हॉटेल्सचे मालक व आयोजकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल। नितीन धार्मिक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर। मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी मटन शीक चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पता हॉटेल बडेमिया विजापूर वेस सोलापूर।